मुंबई आज लसीकरणामध्ये महत्त्वाचा टप्पा गाठते आहे. मुंबईमध्ये आज पहिल्या मात्रेचं 100% लसीकरण पूर्णत्वास येत आहे. कालपर्यंत मुंबईमध्ये 99.99% लसीकरण पूर्ण झालं. 100% लसीकरणासाठी केवळ 860 जणांचं लसीकरण शिल्लक आहे. त्यामुळे आज सकाळी लसीकरण सुरू झाल्यावर काही तासातच मुंबईमध्ये पहिल्या डोसचं 100% लसीकरण पूर्ण होईल. मुंबईच्या आसपासच्या शहरातील नागरिकांनीही मुंबई डोस घेतला असल्यामुळे मुंबईतील काही नागरिक अजूनही पहिल्या डोसपासून वंचित आहेत. असं असलं तरी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या महानगरांच्या तुलनेत मुंबईनं लसीकरणात आघाडी घेतली आहे. मुंबईमध्ये 65% नागरिकांनी लसीचे दोनही डोस पूर्ण केलेले आहेत. वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. वेदांत, कोविडवरती मात करायची आहे तर लसीकरण हा एकमेव उपाय आहे आणि मुंबई शहरात एक महत्वाचा टप्पा गाठेल लसीकरणात. नक्कीच ज्ञानदा, ज्या प्रकारे आकडेवारी समोर आलेली आहे, फक्त 860 आता जण बाकी आहेत ज्यांचा पहिला डोस या सगळ्या लसीकरणामध्ये बाकी आहे आणि 860 जणांनी जर आज लस घेतली तर 100% चा टप्पा मुंबई महापालिका लसीकरणाच्या पहिल्या डोसबाबत गाठू शकते. साधारणपणे आपण 18 वर्षावरील लोकांची संख्या पाहिली तर ही संख्या 92,36,000 जवळपास आहे आणि जर 860 जण आज सकाळच्या सत्रामध्ये जर लस घेतील, पहिला डोस घेतील, तर 100% पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या होईल. ज्या प्रकारे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, यामध्ये 10% असे लोक आहेत जे मुंबई बाहेरचे आहेत, त्यामुळे आणखी काही जण जर पहिल्या डोसचे राहिले असतील तर त्यांच्यासाठी पहिला डोस लसीकरण केंद्रावर सुरू राहणार आहे. दुसरी आकडेवारी जर आपण पाहिली तर साधारणपणे 60 लाख लोक असे आहेत ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे, मात्र 35% असे लोक आहेत ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे. त्यामुळे जानेवारी 2022 पर्यंत हे 35% लोकांना सुद्धा दुसरा डोस मिळावा यासाठीचं नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे आणि असं जर झालं तर वॅक्सिनेशनमध्ये म्हणजे लसीकरण पूर्ण होण्यामध्ये मुंबई महापालिका जानेवारीच्या दरम्यान 100% लसीकरण करेल आणि खरं पाहिलं तर इतर महापालिकेच्या तुलनेमध्ये मुंबई महापालिका ही पहिली महापालिका असेल ज्यांनी पहिल्या डोसचं 100% लसीकरण पूर्ण केलंय. ज्ञानदा, वेदांत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.